जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पीक नुकसान भरपाई संदर्भात खूप महत्त्वपूर्ण माहिती इकडे कवर करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पीक नुकसान भरपाईसाठी निधी वितरित केला जाणार आहे, तर किती निधी वितरित केला जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे, सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठीक आहे, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी शासन निर्णय पाहायला मिळतो आहे. जुलै ऑक्टोंबर 2019 अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता इकडे निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने 28 जून 2022 रोजी या ठिकाणी घेतलेला आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळेल, आपण ते वाचून घ्या. त्यानंतर शासन निर्णय इथे पाहाल, राज्यात माहे जुलै व ऑगस्ट 2019 अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 26,23,28,000 फक्त एवढा निधी इथे वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली. तर कोणत्या राज्यांना हा या सॉरी कोणत्या जिल्ह्यांना हा निधी इकडे मंजूर झालेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. तर इथे पाहाल आपण तर ठाणे हे प्रथम जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्याला इकडे 23,17,00,000 इकडे मंजूर झालेले आहेत. पालघर पाहाल, पालघरमध्ये 2,27,00,000 असेल. रायगड, सिंधुदुर्ग असे एकूण आपल्याला 26,23,28,000 एवढे निधी इकडे मंजूर झालेला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, आपण सर्व तरतूद आपल्याला या शासन निर्णयात पाहायला मिळत आहे. जर आपल्याला या शासन निर्णयाची प्रत हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा, आपल्याला इकडे शासन निर्णयाचे प्रती इकडे प्रोव्हाइड केले जाईल. ठीक, अशा प्रकारे सर्व माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या, इतर जे बांधव असतील आपले त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा महाराष्ट्र शासनाने घेतलेला नवीन जे शासन निर्णय तो समजून येईल आणि त्यातील जी काही तरतूद असेल तीसुद्धा त्यांना समजून येईल. ठीक आहे, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचा नक्की भेटूया.